शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे। मात्र शिवसैनिक हे मुख्यमंत्र्यांसोबत असून भुसावळ येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई शिवसैनिकांना बोलवले असून मुंबईत जाणे शक्य नसल्याने भुसावळ येथील शिवसैनिकांनी मध्यवर्ती कार्यालयात एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच सर्व शिवसैनिक असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। एकनाथ शिंदे व इतर आमदार हे शिवसेनेतून बाहेर पडले तरी त्यांचा शिवसैनिकावर कोणताही परिणाम होणार नसून सर्व शिवसैनिक हे कायम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे मत देखील यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे। दीपक गडरी, CNI महाराष्ट्र चॅनल, सहसंपादक, जळगाव। आज जे शिंदे साहेबांनी केलं आहे, आम्ही शिवसैनिक असे आहे की संघ नेते कुठेही जाओ, नेताला मोठा करून नेता कुठेही चालला जातो, पण हा शिवसैनिक जाणारा नाही, कुठे हलणारा नाही, हे जाऊन सिद्ध होत आहे। साहेबांबरोबर नेहमी आम्ही राहू। शिवसेनेचे आम्ही कट्टर शिवसैनिक आहे, पूर्वीपासून शिवसेनेचं कार्य करतो, शेवटपर्यंत मरोस्तर शिवसेनेचं कार्य करू एवढी गाळी देतो आणि साहेबांबरोबर कायम जरूर राहू। असे संकट पहिले पुष्कळ वेळा संघटनेवर आलेले आहे। साहेब असतानासुद्धा भुजबळ साहेब गेले, नारायण राणे गेले, राजसाहेब ठाकरे गेले, शिवसेनेला याचा काहीच फरक पडत, शिवसेना जोमाने उठली आहे आणि आताही तशी जोमाने उठेल एवढी मी गाळी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र सगळ्यांना, जय महाराष्ट्र। आज ज्या बातम्या चालू आहे सकाळपासून, यामुळे शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नाही आहे, असे शिवसेनेने बरेच संकट पचवलेले आहे आणि यापुढेसुद्धा पचवेल। शिवसेना ही यापेक्षा मोठ्या जोमाने काम करणार आहे आणि आम्ही सर्व भुसावळचे शिवसैनिक पदाधिकारी आम्ही उद्धव साहेब यांच्या सोबत आहेत। उद्धव साहेब जे ज्यांनी जे काम केलेलं आहे ते काम सर्व जनतेला माहिती आहे, त्यामुळे असे किती लोक आले काय आणि गेले काय शिवसेनेला काही फरक पडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भुसावळ शिवसेना वतीने व तालुका वतीने आज जे सकाळपासून जे माध्यमातल्या बातम्या येत आहे की एकनाथ शिंदे साहेब हे सुरतला गेलेले आहे, तिथं थांबलेले आहे आणि त्यांच्यासोबत काही जण आमदारसुद्धा लोक आहे, पण तरी किती आले किती गेले तरी शिवसेना हे खंबीरपणे उभी आहे। जसे की मागे राणे गेले होते तेव्हाही शिवसेना फरक पडला नाही, भुजबळ गेले तेव्हाही शिवसेना फरक पडला नाही, आता किती जण गेले तरी शिवसेना जास्त वतीने जास्त जोराने काम करेल आणि कोणी गेल्याने सेनेला फरक पडणार नाही। सगळ्यांना जय महाराष्ट्र। आतापर्यंत शिवसेनेत किती आले आणि किती गेले शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही, कोणाकरता शिवसेना थांबणार नाही, ज्याच्या पुढे अजून जोमाना काम करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।